ठाण्यामध्ये जाऊयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत, आपण पाहूयात. शासन आपल्या दारीनंतर आता शिवसेना आपल्या घरी हा उपक्रम आपण राबवला जातोय. सर, याबद्दल काय सांगाल? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचबरोबर ज्या बहिणींसाठी, महिलांसाठी, त्यांना सक्षमीकरणासाठी आणि इतरही ज्या योजना आहेत त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट हे अभियान आम्ही राबवतोय आणि महायुतीच्या विजयासाठी या ठिकाणी शिवसैनिक देखील प्रत्येक घराघरामध्ये जातील. मी आजपासून सुरुवात केली आहे. शिवसैनिकांनी पण सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक या प्रत्येकाने दररोज 15 कुटुंब त्यांना भेट घ्यायची, त्यांना योजनेचा लाभ मिळालाय की नाही हे तपासायचं, मिळालं नसेल तर त्याच्या अडचणी दूर करायच्या, त्याला मार्गदर्शन करायचं, त्या बहिणीला किंवा त्या कुटुंबातले इतर जे लाभार्थी आहेत, इतर ज्या योजना आहेत त्यांच्याबद्दल अचूक अशी माहिती त्या परिवाराला द्यायची. आणि शासनाने जे घेतलेले निर्णय जे आहेत लोकाभिमुख, अगदी आपण निर्णय घेताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर घेतली, ती तर सुपरहिट झाली, माझ्या लाडक्या बहिणी त्याचा लाभ घेत आहेत, परंतु त्याचबरोबर लेक लाडकी लखपती असेल, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे जे अप्रेंटिसशिपचं स्टायपंड आहे ते देण्याचं असेल, मुलींचं उच्च शिक्षण असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांची वीज बिल माफ असेल, वयोश्री मुख्यमंत्री वयोश्री योजना असेल, या ज्या अनेक योजना ज्या आहेत या योजनांचा लाभ लाभार्थ्याला मिळाला पाहिजे म्हणून शासन आपल्या दारी जसा जे अभियान यशस्वी झालं, 5 कोटी लोकांपर्यंत तो लाभ पोहोचला, लाभार्थी 5 कोटी झाले, 5 कोटीपेक्षा जास्त, तसेच आता हे माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत या 2.5 कोटी लाभार्थी संख्या जवळपास होईल आणि त्यातले 1.60 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेलेले आहेत. त्यामुळे हे 2.5 कोटी आणि आणखी इतर लाभांचे लाभार्थी, ह्या सगळ्या लाभार्थ्यांना हा लाभ मिळाला पाहिजे.